सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी कोकण भवन येथे दिले आहे. सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रात शासनाकडून मंजूर UDCPR तरतुदी तातडीने लागू करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. यासंदर्भात CBD बेलापूर येथे कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार जयंत पाटील, महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेटभगत, उद्योजक जयम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, युवा नेते राजेश पाटील, पळसपे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ठवळे, भाजपचे नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण आणि पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे. नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित 152 गावांची प्रारूप विकास योजना 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात UDCPR लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये नैना क्षेत्रातील प्रत्येक TPS योजनेमधील गावांच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोमार्फत प्रत्येक गावनिहाय समस्या निवारण शिबिराचे आयोजन केले जावे, त्यामुळे नैना प्रकल्पातील सर्व गावातील शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणी मांडण्यास संधी मिळेल, तसेच त्यांच्या समस्या सुटण्यास प्राधान्य मिळेल अशी मागणी मी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी याच पद्धतीची कार्यवाही करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार उदय सामंत साहेब यांनी नैना प्राधिकरणाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज बैठकीचं कोकण भवन या ठिकाणी आज इथे आयोजन केलेलं होतं. या अनुषंगानं प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे जे जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत की ज्याच्यापैकी जी गावठाण आहेत या गावठाणाच्या हद्दीमध्ये UDCPR लागू झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. त्याला पालकमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये शासनाच्याकडून ही कारवाई केली जाईल अशा पद्धतीनं या ठिकाणी स्पष्टप्रमाणे निर्देश दिलेले आहेत. या संदर्भामध्ये नगरविकास सचिव यांच्याकडून लवकरच याच्यातली कागदोपत्री प्रक्रिया ही पूर्ण केली जाईल. या बरोबरीनं ज्या TP स्कीम जाहीर झाल्या त्या TP स्कीममध्ये ज्या ठिकाणी गावठाणाची घरं किंवा गावठाणाच्या बाहेरची घरं आहेत स्वतःच्या मालकीच्या जागेतली, तर त्या घरांच्या वरती जर TP स्कीम बसवल्या तर त्या लोकांच्यामध्ये घबराट पैदा होते. तर त्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही अशा पद्धतीचे आमदार महेश बालदी साहेब आणि आम्ही अशी विनंती केली की जसं विमानतळाच्या बाबतीमध्ये प्रत्येक TP स्कीममधल्या इथे प्रत्येक गावामधल्या एकेका गावाची हिअरिंग घेण्यात आली होती, तसं TP स्कीम प्रत्येक TP स्कीमनी आहे. एकेका गावाची हिअरिंग जर घेण्यात आली आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावरचा त्यांच्याकडे असायला मार्ग काय हे समजून घेतलं, तर त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या अडचणी या तातडीनं सुटतील, शेतकऱ्यांच्यामधला संभ्रम दूर होईल आणि या पद्धतीनं या नैनाजमधल्या TP स्कीमच्या बाबतीमध्ये लोकांना कुठल्याही पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीनं शंका राहणार नाहीत या अनुषंगानं पालकमंत्र्यांनी तशा पद्धतीचे निर्देश हे दिलेले आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक गावनिहाय ज्या कुठल्या समस्या असतील या समस्या सिडको नैनाच्या माध्यमातून सोडवल्या जातील. यासाठी ग्रामस्थांना कुठल्याही पद्धतीची अडचण भासली तर आमदार महेश बालदी साहेब असतील, मी असेन, किंवा आमचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, किंवा आमचे सर्व सहकारी या दृष्टिकोनातून ग्रामस्थांना पूर्णपणानं या ठिकाणी सहकार्य करू.